1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाला नुकतेच 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या युद्धात नाशिक जिल्ह्यातील नाही तर अनेक माजी सैनिकांचा सहभाग होता. जनरल फील्ड मार्शल माणिक शाह यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालं होतं. हे युद्ध सलग 13 दिवस सुरू होतं. भारताच्या भेदक माऱ्यामुळे सुमारे 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली होती. या युद्धाची आठवण म्हणून जिल्ह्यातील माजी सैनिकांचा हुतात्मा स्मारक परिसरात रविवारी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सैनिकांच्या पाठीवर अभिमानाची शाल टाकून सन्मानित करण्यात आलं. तसंच या युद्धाच्या वेळी वापरण्यात आलेल्या शेल बघण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी विजय पवार, अनंत कापसे, निंबा देवरे, रामचंद्र मुसळे, दीपक रोकडे, विश्वनाथ वाबळे, भगवान पोराडे, देविदास भांबरे, मृणाल दत्ता, गजानन पळशीकर, शिवदास पाटील, सचिन पिंगळे, सुदाम सूर्यवंशी या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. आज 3 डिसेंबर 1971 ला जे भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये ज्या सैनिकांनी भाग घेतलेला होता त्या सैनिकांचा या ठिकाणी सत्कार होता. आणि 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून माजी सैनिकांनी या हुतात्मा स्मारकामध्ये कार्यक्रम ठेवला. आणि या कार्यक्रमाला मला पारनेरकर, विजू काका, पाटील साहेब, चौधरी साहेब, बेन आपले या सर्वांनी मला या ठिकाणी माजी सैनिकांनी कार्यक्रमाला बोलवलं. आणि दरवेळेस मला ते कार्यक्रमाला बोलवतं. मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे कारण त्यांच्याबद्दल सर्व देशालाच अभिमान आहे. परंतु सैनिक म्हणल्यानंतर सैनिक आहे म्हणून आपण आहोत आणि त्यांचा मान ठेवून आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या हजर असतो. हो, त्यांनी माझ्या असते, काही आपला अंकुशच्या असते, कैलासच्या असते, बगाडे सर या सर्वांच्या असते. त्यांनी या ठिकाणी 17 ते 18 माजी सैनिक होते ज्यांनी 71 मध्ये भाग घेतला होता लढाईत, त्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवला होता. सैनिकांसाठी नेहमीच अभिमानाची असते. खरं तर 1971 साली जो भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं 3 डिसेंबरला चालू झालं, 16 डिसेंबरला ते संपलं. या संपूर्ण कालखंडात भारतीय सैनिकांनी जो शौर्य केलं होतं ते 93,000 पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी बंदी बनवलं होतं. आणि त्याचंच प्रत्यय म्हणून बांगलादेशचं त्यावेळेस बांगलादेशची निर्मिती झाली होती. या सर्व ज्या लढ्यामध्ये जे लोक प्रत्यक्ष सहभागी होते त्या प्रत्यक्ष सहभागामध्ये माझ्या वडिलांसहित माझे 2 काका हे या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्या अनुषंगाने इथं येताना एक पहिलेच अभिमानास्पद असं वाटत होतं, अभिमानास्पद असं वाटत होतं. दिनकरांना पाटील यांनी काही घरपट्टी संदर्भात सैनिकांना सहकार्य केलं, त्यांची घरपट्टी माफ करून दिली आणि नाशिकपासून सुरुवात झालेली आहे. निश्चितच सैनिकांना ज्या सुखसुविधा भेटल्या पाहिजे निवृत्त झाल्यानंतर त्या भेटत नाही. परंतु याच्यानंतर किंवा याच्या आज आम्ही इथे आलेलो आहे. पक्षातर्फे माझी त्यांना जीही मदत लागेल मी त्यांना त्यात मी राहणार, मी अग्रेसर राहणार म्हणून सर्व आहे. सैनिक देशाच्या सीमेवर जागा असतो त्यामुळे आपण इथं शांत झोपू शकतो. आम्ही पण सैन्यात होतो पण आम्हाला प्रत्यक्ष कधी युद्ध बघायला मिळालं नाही. पण ज्यांनी प्रत्यक्ष युद्ध बघितलंय त्यांचा अनुभव ऐकणं आणि त्यांचे जे कर्तव्य होतं त्यांनी ते त्यांचं निभावलंय त्याबद्दल अभिमान असणे फार मोठी गोष्ट आहे. आज सैनिकाची आठवण ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीलाच काढली जाते काही ठिकाणी. पण आम्ही सैनिक आहे, आम्हाला अभिमान आहे की बा आमच्या सैनिकांनी त्यावेळेला सीमेवर जागून आपल्या देशासाठी वेळप्रसंगी प्राणाची सुद्धा बाजी दिली आहे. म्हणून त्यांचा सत्कार होणं ही काळाची गरज आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही आज हा बांडा पाडला आहे की बा 50 वर्ष झाले त्याला आपण यथोचित सत्कार करावा. 1971 जे युद्धभूमीवर जे युद्ध सुरू झालं होतं तर आम्हाला असं वाटलं नव्हतं का युद्ध हे असं असतं. ज्यावेळे युद्धभूमीवर युद्ध सुरू झाले होते आणि त्यावेळेमध्ये आपल्या तोफेंचा, रणगाड्यांचा आणि विमानांनी पडणाऱ्या बॉम्बचा जे आक्रोश होत होता त्याप्रमाणे तुमच्या ज्या पाऊस पडतो आणि ज्यावेळेस झनझन झनझ त्या गारा पडतात त्याच्यापेक्षाही हा असंख्य होता. आणि मग त्याच्यामध्ये ते झालेले आणि ती कॅज्युअल्टी आणि ते तोफेंचे आवाज बघून आम्ही भयभीत झालो नव्हतो. तर आणि आम्ही म्हणलो आता बस
आता सर्व काही बस आता सोडायचं नाही, आता एक तर मार नाही तर मर। आणि असं हे घनघोर युद्ध 13 दिवस चाललं होतं आणि त्याच्यामध्ये या देशासाठी काही लोक शहीद झाले आणि जीवाची पर्वा न करता या पाकिस्तानला 93,000 कैदी बनवले आणि त्यावेळेस त्यांना कैद झाल्यानंतर आपल्या परराष्ट्र मंत्र्याला सांगितलं का आम्ही तर आता कैदी झालो पण आमच्या आता पाकिस्तानमधल्या आईबापांना सांगा का आम्ही जिवंत आहे। आणि मग त्यांचं स्पीकरवर सांगायचे ते पाकिस्तानचे कैदी सांगायचे की पाकिस्तान के जंगे कैदी और उनके पैगाम उनके अजूजों के नाम मैं यहाँ भारत में राजी खुशी हूँ असे ते आपल्याकडे विनविना करायचे हे पाकिस्तानचे कैदी। मी भारतीय माजी सैनिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष विजय एकनाथ पवार। या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर पाटील, मनसे शहराध्यक्ष अंकुश पवार, विजय पवार, लक्ष्मीकांत पारनेरकर, फुलचंद पाटील, पांडुरंग चौधरी, गोविंद बस्ते, चंद्रशेखर कांबळे, दिनकर पवार यांच्यासह माजी सैनिक नाशिक शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते। वेद न्यूजसाठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक।